गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत ठीक आहे तर मला मुलानो हे सांगा की आपल्या भारतात तीन मुख्य ऋतू ऋतू म्हणजे सीझन तीन मुख्य ऋतू कोणते सांगा बरं उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा आणि मला माहिती आहे तुमचा सर्वांचा आवडता ऋतू कोणता असतो पावसाळा मलाही पावसाळा खूप आवडतो आहे ना बरं मग मला आता सांगा या पावसाळ्यात तुम्हाला काय काय अनुभवायला मिळतं काय करता तुम्ही या पावसाळ्यात सांगा लवकर हां अगदी बरोबर पावसाळ्यात आपल्याला सगळीकडे हिरवळ दिसते आणि काय खूप जोराचा वारा येतो पाऊस पडतो धो धो पाऊस पडतो आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पहिल्यांदा पाऊस पडतो तेव्हा मातीचा सुंदर सुगंध दरवळतो किती छान वाटतं तेव्हा मन प्रसन्न होतं आहे ना आणि तुम्ही काय करता पावसाळ्यात कागदी होड्या बनवून त्या पावसाच्या पाण्यात सोडता का हो ना करता ना हे सगळं हा तर आज आपण अशाच प्रकारे पहिली कविता पाऊस ही अभ्यासणार आहोत या कवितेच्या कवी कवयित्री आहेत सरिता पदकी चला तर आपण या कविता अभ्यासूया गाणे ऐका गाणे म्हणा चित्र पहा कृती करा आभाळ वाजलं धडा धूम वारा सुटला सुसूसुम सु। वी चमकली चक चक, चक। तिकडे लख 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 पाऊस आला धो धो पाणी वायलं सो 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 पाण्यात बोड सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक बेडुक तो ओरडला डराकडुक डराकडुक डराक कवयित्री आहेत सरिता पत्की या कवितेत कवयित्री सरिता पत्की आपल्याला पावसाळ्याचे वर्णन सांगत आहेत त्यात काय सांग सांगत आहेत आपल्याला की पावसाळ्यात आभाळ वाजलंय धडाक धूम आणि वारा कसा सुटलाय सुसुसुम आणि तेव्हा वीज पण चमकली विजा चमकताना तुम्ही पाहिले ना जेव्हा वारा येतो पाऊस येतो आणि विजेचा लख प्रकाश होतो आवाज होतो की नाही घडा ढगांचा गडगडात होतो वीज चमकली चकचक चक, चक, चक। जिकडे तिकडे कसा प्रकाश झालाय लख आणि पाऊस कसा आलाय धो 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 पाणी व्हायला सो 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 आणि जेव्हा पाऊस पडले तेव्हा लहान मुलं आपल्यासारखी लहान मुलं काय करतात बघा इथे कागदी फोड्या बनवतायत आणि त्या पावसाच्या पाण्यात चढून देतायत किती मजा येते हे ना तुम्ही पण हे केलंय ना आवडतं ना तुम्हाला मुलांना हां हातभर जाऊन बुडली बुडली ही बोट तर थोड्या अंतरावर जाऊन बुडाली आणि बोटीवर कोण बसलाय बघा येते कोण बसलाय बोटीवर हां बेडूक कोण बसलाय बेडूक आणि तो कसा ओरडला हो डराव डुक डराव डुक कसा ओरडलाय हो डराव डुक अशा प्रकारे पाऊस या कवितेत कवयित्री सरिता पत्की याने सुंदर पावसाचे वर्णन केले आहे तुम्हाला ही पावसाळा आवडतो आहे ना मी आशा करते ही कविता तुम्हाला समजली आहे आपण एकदा परत कविता बोलून बघूया आभाळ वाजलं धडा धूप वारा सुटला सो सो सोम वीज चमकली चक चक लख तिकडे लख पाऊस आला धो धो धो, धो। पाणी वायलं सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक सरिता पत्की